ही ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण ही अत्यंत बरोबर आहे। 70 वर्ष हा जो अन्याय झालाय तो बॅकलॉग उलट सरकारने कसा भरून काढायचा यावर उलट विचार झाला पाहिजे। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। आज श्री क्षेत्र तुळापूर येथे श्री मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालं होतं। मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे मराठा आरक्षणाची याला समस्त श्री क्षेत्र तुळापूर ग्रामस्थांची पूर्णपणे सहमती आहे आणि पूर्णपणे तुळापूरमधला मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या बरोबर आहे आणि पाटलांची जी मागणी आहे ही ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण ही अत्यंत बरोबर आहे। 70 वर्ष हा जो अन्याय झालाय तो बॅकलॉग उलट सरकारने कसा भरून काढायचा यावर उलट विचार झाला पाहिजे आणि 24 तारखेची जी डेडलाईन दिलेली आहे तोपर्यंत सरकारने ही हा विषय गांभीर्याने घेऊन आरक्षण कसं लवकरात लवकर देता येईल हे पाहावं, मराठ्यांचा अंत पाहू नये इतकंच मला या निमित्ताने वाटतं। एकीकडे काही मराठा नेते म्हणतात की आम्हाला आमिष नको आहे, आम्हाला कुंभीमधून आरक्षण कुंभी प्रमाणपत्र, त्यावर तुम्ही काय म्हणता? त्यावर पण जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय की हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे, ज्यांना गरज आहे त्यांनी कुंभी प्रमाणपत्र घ्यावं, ज्यांना गरज नाहीये त्यांनी घेऊ नये। ही काही कोणाला जबरदस्ती नाहीये, ज्यांच्या ज्यांना आजपर्यंत शिक्षणात नोकरीत आरक्षण मिळालं नाही आणि त्यांचं जे नुकसान झालंय जे का मागच्या 4-5 पिढ्यांचं जे काय नुकसान झालंय ते या आरक्षणाच्या निमित्ताने कुठेतरी भरून काढायचा प्रयत्न जरांगे पाटलांच्या निमित्ताने आता होतोय आणि ज्यांना गरज नाहीये त्यांनी घेऊ नये आणि गरजवंत जे आहेत त्यांनीच घ्यावं, अन्यथा ज्यांना गरज नाही त्यांनी घेऊ नये, हे जरांगे पाटलांनी याआधी स्पष्ट केलेलं आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।